भारतातील पुढचा महत्त्वाचा उद्योग आहे वाहन उद्योग. वाहनांशी आपण सर्वजण परिचित आहोत. बस, ट्रक, मोटर, ट्रॅक्टर यासारखी अनेक वाहनं आपल्या देशामध्ये तयार होतात. वाहन तयार करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यासुद्धा आहेत, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा. तर भारतामध्ये वाहन उद्योग हा अतिशय अल्पावधीत मोठ्या प्रमाणात भरभराटीला आलेला उद्योग आहे आणि म्हणून या उद्योगाला सनराईज क्षेत्र असं देखील म्हटलं जाते. आणि भारतामध्ये तयार होणारे जे ट्रॅक्टर आहेत, तर जगाच्या एकूण ट्रॅक्टर उत्पादनापैकी एक तृतीयांश म्हणजे जवळजवळ 33% ट्रॅक्टरचं उत्पादन हे आपल्या भारतामध्ये होत असतं आणि भारतातून सुमारे 40 देशांना वाहनांची निर्यात केली जात असते. भारतातून तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातल्या विविध देशांना ट्रॅक्टरची निर्यात होत असते. यानंतर भारतातील प्रमुख उद्योग आहे सिमेंट उद्योग. घराचे बांधकाम असो किंवा कारखान्याचं बांधकाम असो किंवा धरण रस्ते यांचे बांधकाम असो, तर या सगळ्या पायाभूत उद्योगांसाठी सिमेंट हे एक आवश्यक वस्तू आहे आणि या सिमेंटचं उत्पादन देखील आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतं. राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्य सिमेंट उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत. यानंतर पुढील महत्त्वाचा उद्योग आहे चर्मोद्योग. चामड्यापासून विविध प्रकारच्या वस्तू ह्या बनवल्या जात असतात. चामड्याच्या पिशव्या, बूट, चप्पल यासारख्या वस्तूंची सुद्धा आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात परदेशांमध्ये होत असते आणि त्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होतं. यानंतर आपल्या देशातला महत्त्वाचा उद्योग आहे मीठ उद्योग. मीठ ही आपल्या सर्वांसाठी एक आवश्यक वस्तू आहे. दररोजच्या जेवणामध्ये आपण मिठाचा वापर करत असतो. समुद्रकिनारी प्रदेशांमध्ये मिठाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत असतं. गुजरात हे राज्य मीठ उत्पादनामध्ये भारतातील एक प्रमुख आणि अग्रेसर राज्य आहे. भारतामध्ये जवळपास 120 मीठ उत्पादन करणारे प्रकल्प आहेत आणि भारतामध्ये दरवर्षी 200,00,000 टन मिठाचं उत्पादन होत असतं. त्यापैकी 60,00,000 टन आयोडीनयुक्त मिठाचं उत्पादन भारतामध्ये होत असतं. यानंतर पुढचा महत्त्वाचा उद्योग आहे सायकल उद्योग. सायकल तर तुम्हाला सर्वांना परिचयाचीच आहे. शाळेमध्ये जाण्यासाठी देखील तुम्ही सायकलचा उपयोग करत असणार. तर सायकल उत्पादनात सुद्धा भारताने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सायकलचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत असतं. पंजाबमधील लुधियाना हे शहर भारतातील सायकल उत्पादनाचं एक प्रमुख केंद्र मानलं जातं आणि भारतात तयार होणाऱ्या सायकल नायजेरिया, मेक्सिको, केनिया, ब्राझील यासारख्या विविध देशांमध्ये निर्यात होत असतात. यानंतर पुढील महत्त्वाचा उद्योग आहे खादी आणि ग्रामोद्योग. तर भारतामध्ये ग्रामीण भागात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी 1957 खादी ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि या महामंडळामार्फत वेगवेगळे हस्तोद्योग, कुटीर उद्योग यांना चालना देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे आणि या खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार प्राप्त होत असतो आणि या खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला स्वावलंबी बनवण्याचं कार्य हे केलं जात असते. धन्यवाद.